माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना वर्धा येथील माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या सोबतच्या आठवणींचा उलगडा केला. सुबोध मोहिते पाटील यांनी अटलजींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं आहे. एकदा घेतलेल्या निर्णयावर ते नावाप्रमाणे अटल राहायचे. मी कोणत्या एका पक्षाचा नेता नाही तर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि देशवासियांचा नेता आहे असं ते म्हणायचे. सरकारमध्ये नौखा असल्याची भावना त्यांनी कधीच कोणालाही जागृत होऊ दिली नाही. त्यामुळेच अनेकांना बरंच काही शिकायला मिळालं असून त्यांची साथ नेहमीच धीर आणि उत्स्फूर्तता देणारी होती असं सुबोध मोहिते पाटील यांनी सांगत त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच त्यांनी अधिक काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांच्याशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी कॅबिनेट मंत्री होतो. अनेक विषय हाताळण्याची चर्चा करण्याची त्यांच्याशी मला संधी मिळाली. या संधीमध्ये बरंच काही शिकण्यालायक मला त्या ठिकाणी मिळालं. मग तो विषय इंडो पाक रिलेशनशिपचा असो की इंडिया अमेरिकन रिलेशनशिपचा असो की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा असो की लेबर ओरिएंटेड असो संपूर्ण विषयामध्ये मला त्यांची साथ मिळालेली आहे. मला असं वाटतं की अटल बिहारी वाजपेयी हे कुठल्याही पक्षाचे नव्हते. कुठलाही पक्ष असा माणसाचा राहू शकत नाही. कारण जेवढे हिंदुस्थानमधले हिंदू त्यांना सलाम करत होते तेवढेच मुसलमानसुद्धा त्यांना सलाम करत होते. आणि म्हणून ज्यांच्या नावामध्ये अटल हा शब्द आहे, अटल याचा अर्थ असा आहे की एकदा त्यांनी डिसिजन घेतलं की त्या डिसिजनवर ते अटल राहत होते. आणि म्हणून माझी त्यांना आपण श्रद्धांजली मी याची